नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 5 फेब्रुवारी 2024 या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. तर ही योजना काय आहे आणि या योजनेची अंमलबजावणी कुठल्या पद्धतीने केली जाणार आहे, तसेच या योजनेचा लाभ कुठल्या ज्येष्ठ नागरिकांना भेटणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरण खरेदी करणे, तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी स्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जाईल. यासाठी आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थींची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना 3000 रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेसाठी 480 कोटी रुपयांच्या खर्चाचा देखील या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या 1.25 कोटींच्या दरम्यान आहे. त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वस्थांनी पीडित सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ दिला जाणार आहे. केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यातच राबविण्यात येते. मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. अशा पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर या योजनेच्या संपूर्ण डिटेलमध्ये GR आल्यानंतर आपण याची संपूर्ण माहिती बघणार आहोत.